आता अण्णांचं वय झालेलं आहे, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी असं शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी अण्णा हजारेंना सल्ला दिलेला आहे. एकदा का पैलवानानं हिंदकेसरी पद मिळवलं की त्या पैलवानानं पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काहीच अर्थ नाही. अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावं असं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वक्तव्य केले. शेतकरी आंदोलनावरून अण्णा हजारे यांनी सुरुवातीला दिलेला आंदोलनाचा इशारा आणि नंतर भाजपा नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतल्याच्या भूमिकेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रघुनाथ पाटील यांनी म्हटलं की अण्णा हजारेंचं वय लक्षात घेता त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावं असं रघुनाथ पाटील यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णा हजारेंनी जे आंदोलन मागे घेतलं, उपोषणाचा निर्णय फिरवला, त्याबद्दल एवढंच मला सांगा वाटतं की जसं एखादा पहलवान हिंदकेसरी पद मिळवल्यानंतर देशभर नाव झाल्यानंतर पुन्हा छोट्या मोठ्या पुस्तक करण्यात काही त्यांना अर्थ नसतो, तसं अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर दिल्लीत एक मोठं जागतिक पातळीवर ज्याचं नाव गाव झालं, ज्यांनी सरकारं बदलली असं मोठं आंदोलन केलेलं आहे आणि आता त्यांचं वयही झालेलं आहे, तेव्हा आता अण्णांनी आपलं वय लक्षात घेता उर्वरित आयुष्य असं उपोषण आणि आंदोलन न करता शांतपणे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात घालावं, आता कुठल्या आंदोलनात आणि उपोषणाच्या भानगडीत पडू नये असं मला त्यांना सुचवावं असं वाटतं.